नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतुकीदरम्यान होणारी चोरी रोखण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय. काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात बायोडिझेल चोरीचं रॅकेट अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं. आता याच धर्तीवर बीड जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतुकीदरम्यान होणारी चोरी रोखण्यासाठी पाऊल उचललं आहे. यापूर्वी साध्या कुलपाद्वारे टँकरमधून पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक केली जात होती आणि याच दरम्यान अनेकदा इंधन चोरीचे प्रकार समोर आले. त्यामुळे याला रोख लावण्याकरिता डिजिटल लॉकचा वापर केला जात आहे. ओटीपी शिवाय हा लॉक उघडला जात नाही. या तंत्रज्ञानामुळे इंधन चोरांचे धाबे दणाणले आहेत. काय सांगाल, आता पेट्रोल पंपावर जे तुमचं डिझेल घेऊन येणारं टँकर आहे त्याला नवीन टेक्नॉलॉजी लावण्यात आली आहे. पहिले कशा प्रकारची टेक्नॉलॉजी होती ना, आता कशी आहे? पहिल्यांदा कंपनीचे लॉक होते ज्याला चाव्या होत्या, म्हणजे ज्या चावीनं लॉक उघडले जायचे. पण आता ही चावी ॲटोमॅटिक चावी केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला ओ टी पी टाकल्याशिवाय ती चावी ॲक्टिवेट होत नाही, अपडेट होत नाही. आणि ओ टी पी टाकल्यानंतर, ओ टी पी आल्यानंतरच ती चावी ॲक्टिवेट होऊन तुम्हाला लॉक उघडता येतात. हे वर्षभर झालं हे टेक्निक चालू आहे. साधारणतः नोव्हेंबर 2021 ही टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट केलेली आहे एच पी सी यांनी, स्पेशली एच पी सी यांनी. काय कारण होतं, पूर्वी जुने जे लॉक होते त्या लॉकमधून पुष्कळदा चोरीसारखे प्रकार घडू शकत होते, त्यामुळे घडत असतील, त्यामुळे कंपनीनं ही सगळी नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. कशा प्रकारे होते सविस्तर? आता याला मोबाईलमध्ये दोन प्रकारचे ॲप असतात. एक ओ टी पी मागवण्यासाठी ॲप असतो आणि दुसरा लॉक उघडण्यासाठी तो ओ टी पी टाकून, ओ टी पी नंबर टाकून लॉक उघडण्यासाठी एक ॲप असतो. अशा दोन ॲपवर जाऊन तुम्हाला पहिल्या ॲपवरून ओ टी पी मागून घ्यावा लागतो. जो डीलरच्या किंवा डीलर रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांच्या मोबाईलवर तो ओ टी पी जातो. जो ओ टी पी टाकून, ओ टी पी नंबर टाकून लॉक उघडले जातं. तर हे दोन्ही ॲप मॅनेजरच्या किंवा मालकाच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले असावे लागतात आणि त्यानुसार ते लॉक उघडले जातात. आणि परत गाडी जाताना सुद्धा ऑटोमॅटिक ओ टी पीवर लॉक होतं, कशी पद्धत? जाताना सुद्धा हीच पद्धत अडॉप्ट करून परत एकदा लॉक लावले जातात. एका ॲपवरून ओ टी पी टाकला तर दुसऱ्या ॲपवर लॉक लावले जातात. पण याचा मधला टाईम पिरियड सरासरी 2 ते 3 घंट्याचा असतो. 3 घंट्यानंतर हे लॉक लावले जातात. साधारणतः म्हणजे ही टेक्नॉलॉजी आलेली आहे, ही टेक्नॉलॉजी आल्यापासून म्हणजे चोरी डिझेल प्रमाण वाढले होते, कमी झाले आहे? बिलकुल बिलकुल, ह्यामुळे चोरीचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे. डिपा जे कमी येत होत्या, म्हणजे जो माल कमी येत होता अशी खात्री जवळजवळ बऱ्याच जणांना होती, ती आता कमी झालेली आहे. आता माल रेग्युलर पर पूर्ण येतो, म्हणजे जेवढं मापात आहे 5-5 हजाराचे जे कंपार्टमेंट, 20,000 पूर्णतः पूर्ण माल व्यवस्थित येतो त्यामध्ये.